अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला त्या काळापासून. सिनेमे कोणाला आवडत नाहीत, सिनेमा तुम्हाला तर खूप आवडतो. टीव्हीच्या पुढे बसून काय लागतं तर पिक्चर पिक्चर पिक्चर. त्यांनी त्या काळामध्ये परदेशी सिनेमा पाहिला, चिनी सिनेमा होता. पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो. पहाडी प्रदेश म्हणजे डोंगराळ प्रदेश. त्या डोंगरामध्ये फिरून पूर्वीच्या काळी, आता तर पोस्टमन दिसत नाही, आता सगळे ईमेलच सुरू झाले. तुम्हाला परीक्षेमध्ये पण काय आता ईमेल पत्र लेखन आहे म्हणजे तशा प्रकारे. तेव्हा पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. त्याच्या म्हणजे कोणाच्या, तो जो पोस्टमन आहे. आपण जसं आपल्या आईवडिलांना मदत करतो की नाही काही कामामध्ये, तशा प्रकारे त्या पोस्टमन आजारी पडल्यामुळं त्याच्या जागेवरती त्याच्या मुलानं काम करायचं असं ठरवलं जातं त्या काळामध्ये. म्हणून मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला. आणि असं बऱ्याच वेळेस घडतं बरं का, पालकांना जे वाटतं का नाही तुम्ही जे काम केलं पाहिजे त्या कामामध्ये आपल्याला रस वाटत नाही, तसा त्या पोस्टमनचा मुलगाही हे पोस्टमनचं काम करायला अनुत्सुक होता. म्हणजे उत्सुक त्याच्या विरुद्धार्थी शब्द अनुत्सुक, म्हणजे अशा प्रकारे त्याची इच्छा नव्हती. पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलाबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. थैला, थैला म्हणजे पिशवी, जी पत्र टाकलेली पिशवी. आपण जसा बाजार भरून आणतो, किराणा सामान भरून आणतो पिशवीमध्ये, तशा प्रकारे ती थैली असायची. त्याच्यामध्ये ते पत्र टाकायचे आणि त्याने आपलं निघायचे. म्हणजे तशा प्रकारे मग तो थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या, हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. ज्या शाळेमध्ये मी आत्ता शिकवतोय ना, त्या शाळेमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, तब्बल 6 ते 7 किलोमीटरवरून मुलं पायपायी येतात. हां, मळेकरवाडी म्हणून वाडी आहे, मुरजाळवाडी म्हणून वाडी आहे, इथून मुलं मुली सकाळी येतात पायपायी. काही सायकलवर येतात, काही नयस्टे आहेत, कधी नाही मिळाल्या, कधी बंद पडल्या की मग पुन्हा पायपायी जाणं येतं. हां, पण त्या काळातली परिस्थिती तर अतिशय अवघड होती. डोंगरात जायचं, डोंगरातून यायचं. हां, हे सगळे अनुभव माणसानं घेतले पाहिजेत. हां, अनुभव हा माणसाचा सगळ्यात मोठा शिक्षक आहे. एका वस्तीवर दोघं बाप लेक येतात, वडील आणि मुलगा. तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. अंध म्हातारी म्हणजे आंधळी. हां, आंधळी म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. पण बघा बरं का, आपल्याला कधी कधी डोळे असून दिसत नाही, आपण धडकतो, दगडाला जाऊन धडकतो, घरातल्या खांबाला धडकतो, डोळस असून सुद्धा. पण अंध माणसांचं तुम्ही वैशिष्ट्य बघा, त्यांना फार लवकर कळतं. एखादा अंध माणूस काठी टिकत चलतो, बघा तो एसटीवर कधीच धडकत नाही, आपण मात्र पळता पळता धडकतो. ही आपली गंमत आहे डोळे असून सुद्धा. हे असं का होतं ते खूप मोठं शास्त्र आहे. म्हणजे बघा ते एखाद दिवशी निवांत तुमच्याशी मी नक्की बोलेन. तेव्हा मुलगा जेव्हा अंध म्हातारी बसलेली असते, पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं, ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. तिला डोळ्यांनी दिसतंय का? आंधळ्या माणसांना हे जे हाताला लागणारे स्पर्श असतात, तुम्ही आंधळ्या माणसाच्या हातात नाणं द्या, तो बरोबर ओळखणार. 1 रुपयाचं आहे का, 2 रुपयाचे का, डोळे नाहीत बरं का, पण तो ओळखतो. ही शक्ती आपल्यातही असते, पण आपण मात्र तिचा कधी वापर करत नाही. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते, कारण तिला वाचता येत नसते. खेड्यातले आजही भरपूर माणसांना वाचता येत नाहीये. ते इतरांकडून, पहिलं तर गुरुजीकडूनच वाचून घ्यायचे. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्या अंध म्हातारीचा जो मुलगा लांब कुठेतरी राहत असतो, त्याने पाठवलेलं ते पत्र आहे. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. कारण की हे पत्र कोण वाचून दाखवतो? पोस्टमन वाचून दाखवतो. तुमच्या मुलाला तुमची किती काळजी आहे, किती आपुलकीने तो येणार आहे, तो तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि हे ऐकत असताना त्या म्हातारीच्या तोंडावरचं आनंद पाहून त्या पोस्टमनलाही खूप आनंद अशा प्रकारचा होतो. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं कोणाचा, त्या पोस्टमनचा मुलगा. ज्यावेळेस आपल्या वडिलांच्या जवळ पुन्हा जातो त्यावेळेस ते हे पाहतो की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्या कोऱ्या कागदावर काही लिहिलेलं नाहीये, अगदी साफ कोरा आहे. पण वडील काय वाचतात हे? त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते. ते अंध म्हातारी, बरं झालं तुमच्यामुळं हा निरोप तरी माझ्यापर्यंत येतोय. किती छान आहात तुम्ही, तुमच्यामुळं तरी येतोय ना माझा मुलगा न्यायला. हे तिचे बोल ऐकले, ते पाहिले की मग त्या पोस्टमनलाही खूप आनंद होतो. आशीर्वाद देते,
ती म्हातारी त्याबद्दल. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहत आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. बघा बरं का, लेखिकेनं सुरुवातीला सांगितलंय वाट पाहणं हे जे प्रसंग आहेत ते सगळे आनंदाई असतील असं नाहीच आहे, बिलकुल नाही आनंदाई असतील असं नाही. काही हुरहुर लावणारे आहेत, काही दुःखी करणारे आहेत, काही आतुरता वाटणार आहेत. ही आतुरता आहे म्हातारीच्या मुलाच्या वाट पाहण्यामध्ये, हुरहुर आहे. त्याला वाटतं येईल माझा मुलगा, आणि मग तो का तसं वाचून दाखवतोय ते पण पाहतो. पोस्टमन का वाचून दाखवतो? त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानच कोरपत्र वाचत आलेला असतो, आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालू ठेवायचं आहे. बघा बरं का, पोस्टमन हे सगळं कशासाठी करतोय की ती म्हातारी आता काही वर्षाची सोबती आहे, शेवटचे दिवस तिचे चालू आहे, तो मुलगा कधी पत्र पाठवत नाही, तो तिला न्यायलाही येणार नाही. पण ज्यावेळेस पोस्टमन हे सगळं करून दाखवतंय त्यावेळेस काय होतंय, त्या म्हातारीला, अंध म्हातारीला खूप आनंद होतो, खूप समाधान वाटतं. त्याच्यावरती, त्या निरोपावरती तिचे कितीतरी दिवस, कितीतरी महिने, काही दिवस तिचे आनंदानं पार पडत आहेत. आणि मग हे जे मी करतोय हे नाटक तू पण करायचंस असं तो आपल्या मुलाला सांगतोय. शहर गावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. बघा, मुलगा कुठे राहतोय, शहरामध्ये राहतोय, जन्म दिलेली आई येते, आणि तेवढा पत्राचा निरोप हाच तिच्या जगण्याचा आधार आहे, त्याच्यासाठी ती जगते असं इथं लेखिकेला म्हणायचंय. हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे. नुसता माणूस नाही, भला माणूस आहे. माणसानं या जगामध्ये जगत असताना एक माणूस म्हणून जगावं, नुसतं प्राणी म्हणून नाही, माणूस म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही माणूस म्हणून जगाल ना, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यालाही आनंद द्याल, आणि मग आपोआपच तो आनंद तुमच्याकडेही येईल. कारण की बाबा आमटे त्यांच्या एका सुविचारामध्ये असं म्हणतात, फूल देणाऱ्या हातांना सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही. किती छान वाक्य आहे. इतरांना फूल द्या, आनंद तुमच्याकडे येईल, तो सुगंध तुमच्याकडे येईल. चांगलं चांगलं आपण देत राहावं, म्हणजे असं म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाहीये निस्ती, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसापर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीची वाट पाहणं सुखाची करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडी असते, थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड, कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा बरं, आठवा जरा की विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. हो, पूर्वीच्या ज्या काळी तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, चोखोबा असतील, जनाबाई असेल, सोयराबाई असेल, किती त्यांचे अभंग पहा की किती वाट पाहतायत त्या, कोणाच्या, विठ्ठलाच्या. किंवा शेतकरी ज्यावेळेस पावसाची वाट पाहतो त्यावेळेस ती जी आतुरता, ती येण्याची जी त्याची हुरहुर असते, ती जी येणारी काळजी असते पावसानं आता आलं पाहिजे पिकासाठी, ती असं वाट पाहण्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. बघा ना, मी मगाशी यायला थोडासा उशीर केला, तुम्ही कशी वाट पाहत होता त्याची किंमत तुम्हाला त्यावेळेस कळत होती. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्यांचं मोलच आपल्या लक्षात येत नाही, म्हणून प्रत्येक गोष्टीची वाट पाहायला शिकलं पाहिजे. पण इथं गंमत आहे, तुम्हाला एकदा जर पेन लागला तर वडील लगेच पेनाचा बॉक्स घरात आणून ठेवताय बऱ्याच जणांच्या. वाट पाहणं कळलं पाहिजे एखाद्या गोष्टीची. अगदी आनंदाचंही तसंच आहे, खूप उन्हातून आला, खूप तहान लागली आणि मग पाणी पेलं तर ती तो गोडवा काही आवर आहे. पण तहान सहज लागलेली आहे, सावलीमध्ये बसलेला तर लगेच पाणी आले, ती गुढी त्या पाण्याला नाहीये, फक्त भागते पण गुढी नाहीये. तसं वाट पाहताना आपण संयम शिकतो. बघा बरं का, वाट पाहण्यातून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळतात त्याच लेखिकेला सांगायच्या. संयम, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो, श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. विश्वास माणसाचा, ज्याला आपण श्रद्धा म्हणतो, ती पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. प्रत्येक माणसामध्ये चांगल्या गोष्टीसाठी ध्यास, ध्येय असायला हवं. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही, लगे लगे कधीच मिळू नये, मागितल्याबरोबर लगे लगे हाती मिळू नये. वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल.
यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. हे वाट पाहण्यातली ही गंमत प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्याला कळाली पाहिजे. धडा फक्त परीक्षेतले प्रश्न सोडवण्यासाठी नाही आहे. ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक कष्टपूर्वक मिळते त्यावेळेस तिचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. पण ज्यावेळेस ती आपल्याला आपोआप मिळत जाते त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळत नाही. म्हणून जीवनामध्ये वाट पाहायची शिका आणि वाट पाहिल्यानंतर मिळणारा आनंद त्याचा उपभोग तुम्ही आयुष्यात घेतल्याशिवाय राहू नका. जीवन जगताना वाट पाहता आली पाहिजे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे. हे तत्व आपल्या अरुणा ढेरे यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.